नमस्कार, संगीताज किचन स्टोरी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला नाशिक स्पेशल चमचमीत झणझणीत मिसळ शिकवणार आहे. चला तर मग आपण आता मिसळ बनवूया. मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य ही मोड आलेली मटकी आहे, वरतून घेण्यासाठी पोहे, खिचडी, साबुदाण्याची खिचडी. आणि आता फोडणीसाठी लागणारे साहित्य आपण कांदा, तमालपत्र, जिरे, मोहरी, हा खास नाशिकचा मसाला घरगुती मसाला, धने जिरे पूड, लाल तिखट, हळद, हिंग, आलं लसूण पेस्ट, हा खास वाटलेला मसाला. याच्यामध्ये मी कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्याच्यात आलं लसूण घालून पेस्ट बनवली आहे. गरम मसाला हा घरी बनवलेला आहे. तसेच वरतून आपल्याला मिसळ घेताना बनवून वरतून आपल्याला कोथिंबीर, फरसाण आणि लिंबू. चला आता आपण सुरुवात करूया. आपण सर्वप्रथम मिसळीला लागणारी तर्री बनवत आहोत. इथे मी एका कढईमध्ये भरपूर तेल घेतले आहे तर्रीसाठी एक खास. आता हे तेल चांगले तापले आहे. तेल तापले आहे की नाही हे बघण्यासाठी दोन तीन मोहरीचे दाणे टाकून बघायचे. मोहरी तडतडली की समजायचं तेल तापले आहे. आता हे तेल मी बाजूला ठेवत आहे. जरा थंड हे पहिला लागल्यावर मी त्याच्यामध्ये तिखट टाकेल तर्रीसाठी, लाल तिखट. मिसळ बनवायला येत आहे. आता कढई ठेवली आहे गॅसवर. तर्रीसाठी भरपूर तेल घातलेलं आहे, त्यामुळे आता कांदा परतण्यापुरता मी तेल घेत आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. आता त्याच्या याच्यात मी तेलामध्ये मी दीड चमचा मोहरी टाकत आहे. थोडे जिरे घालत आहे मोहरीसाठी, दीड चमचा. तमालपत्राची दोन पाने टाकत आहे. मोहरी छान तडतडली आहे. आता त्याच्या याच्यात मी कांदा घालत आहे. कांदा छान लाल परतवून द्यायचा आहे आपल्याला. आता मी त्याच्यामध्ये हिंग घालत आहे. हिंगाचा स्वाद छान येतो भाज्यांना. कांदा हलवत राहिला पाहिजे, तो एकसारखा भाजला गेला पाहिजे तेलामध्ये. आपला कांदा परतवून होत आहे, तोपर्यंत आपण हे जे तर्रीसाठी तेल गरम करून घेतलं होतं ना, आता हे बऱ्यापैकी नॉर्मल झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये भरपूर लाल तिखट टाकत आहे. बघा छान लाल रंग आला आहे. बघून आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. आता त्यात मी आलं लसूण पेस्ट टाकते. दोन चमचे आलं लसूण पेस्ट मिक्स करून घेत आहे. म्हणजे आलं लसूणाचा जो कच्चेपण असतो तो नाहीसा होतो. आता
आता हे छान आले लसूण मिक्स झालाय कांद्यामध्ये. आता मी याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकत आहे. हा कांदा लसूण खोबरं हा याचा मसाला आहे, हा मी याच्यात टाकत आहे. आता हा छान याच्यामध्ये मिक्स करायचा. छान तेल सुटेपर्यंत तो जरा परतून घ्यायचा आपल्याला. चार पाच मिनिट चांगला मी हा परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी सगळे मसाले मिक्स करणार आहे. सर्वप्रथम मी याच्यामध्ये हळद घालत आहे. हळद 1.5 चमचा, लाल तिखट ऑलरेडी तर्री मध्ये आहे त्यामुळे याच्यामध्ये मी 1 चमचा घालत आहे. छान परतून घेते आता ते मिक्स. आता मी याच्यात ही मोड आलेली मच्छी मिक्स करत आहे. सर्व मटकीला आता मसाला लागलेला आहे. आता याच्यात मी गरम पाणी टाकणार आहे. कधी लक्षात ठेवायचं, कुठली भाजी असो त्याला कधी पण गरम पाणी टाकायचं. म्हणजे जे भाजीचा जो तवंग आहे तेलाचा तो छान दिसतो. एक लक्षात ठेवायचं, मसाला कढईला चिकटता कामा नये, त्यामुळे तो सतत हलवत राहिला पाहिजे. आता मी याच्यात गरम पाणी ओतलेलं आहे. याच्यामध्ये बीट घालूया. तुम्ही बघू शकता छानशी उकळी आलेली आहे आपल्या मिसळ. आता मी काय करणार आहे, बारीक गॅस करणार. 15 मिनिटं लागतील तिला शिजायला. बारीक गॅसवर छान पैकी शिजू देऊया, तोपर्यंत आपण वाट बघूया. 15 मिनिट झालेली आहे. आता आपण झाकण काढून बघूया आपली मटकी शिजली आहे का पाहूया. आपली मटकी छान पैकी शिजलेली आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया जी तर्री बनवली होती ती घालूया. पण सर्वप्रथम गरम मसाला घालूया. हा घरगुतीच गरम मसाला आहे. आता ही जी तर्री आहे ती त्याच्यावर ओतूया.
दोन ते तीन मिनिट थोडी आपण उकळी काढूया आणि गॅस बंद करूया. आपण पाहू शकता किती छान मिसळ दिसत आहे, किती छान तर्री आलेली आहे. आपली तर्रीवाली नाशिकची मिसळ तयार आहे. आपला मिसळपाव तयार आहे. आता आपण सर्व करूया. सर्वप्रथम मिसळ घेतली आहे. आता त्याच्यावर मी पोहे बनवलेले घालत आहे. साबुदाण्याची खिचडी, फरसाण, कांदा, कोथिंबीर, थोडस अजून याच्यावर मी तर्री घालत आहे. छानशी झणझणीत चमचमीत मिसळ तयार आहे. माझी ही मिसळपावची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.